नमस्कार, मी केतकी जोशी आणि एका महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत या विशेष कार्यक्रमामध्ये. आपल्या राज्यामध्ये अनलॉक सेकंडचा टप्पा सुरू झालेला आहे आणि या निमित्तानं अनेक निर्बंध शिथिल झालेत. अजूनही राज्यामध्ये जिम आणि मंदिरं किंवा प्रार्थनास्थळं मात्र खुली झालेली नाही आहेत. एकीकडे राज्यामध्ये दुकानं, मॉल्स आणि अगदी वाईन शॉप्ससुद्धा उघडले गेलेत, पण मंदिरं, प्रार्थनास्थळं आणि जिमसाठी मात्र परवानगी नाही आहेत. मंदिरं किंवा प्रार्थनास्थळावर भाविकांची मोठी गर्दी होते, त्यामुळे अशा वेळेला वाट बघणं, आणखी थोडी वाट बघणं योग्य ठरेल का? जिमसाठी देखील प्रत्येक जिम मालक पूर्णतरेनं काळजी घ्यायला सक्षम आहे का? असे अनेक प्रश्न आहेत आणि त्याचीच उत्तरं आज आपण शोधणार आहोत. राज्यातल्या काही जिम मालकांनी काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेतली. दुसरीकडे अनेक मंदिरं किंवा प्रार्थनास्थळांच्या जे काही लोक आहेत, भाविक आहेत, त्यांच्याकडनं देखील मागणी होती की लवकरात लवकर आता या गोष्टी सुरू कराव्यात. राज्यातल्या जिम सुरू करायला परवानगी का देण्यात येत नाही आहे हा देखील एक प्रश्न आहे. राज्यात मॉल सुरू करायला परवानगी आहे, मग मंदिरं आणि जिम सुरू करायलाच विरोध का, असा देखील एक प्रश्न आहे. मंदिरांमध्ये होणारी गर्दी पाहता आणखी आपण थोडीशी वाट बघायला हवी का? कारण तिरुपती देवस्थानचं आपल्या पुढे उदाहरण आहे. तिरुपती देवस्थान खुलं करण्यात आलं आणि त्यानंतर संसर्ग मोठ्या तऱ्हेनं पसरला. 25 पुजारी आणि 100-150 सुद्धा जास्त कर्मचाऱ्यांना तिथल्या लागण झालेली आहे. प्रार्थनास्थळं सुरू जर केली तर अनेक महत्त्वाचे मुद्दे यातून पुढे येतात. आपण बघतोय काही महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये आहेत. जर पुन्हा हे सगळं सुरू झालं तर प्रार्थनास्थळं जर सुरू झाली तर फक्त ती प्रार्थनास्थळं नाही तर त्याच्याशी संबंधित रोजगारसुद्धा सुरू होतील. त्याचप्रमाणे मंदिर परिसरातील दुकानं आणि पर्यटनाचा गाडासुद्धा सुरळीत होऊ शकतो. जसं उद्योगांना परवानगी दिली त्याचप्रमाणे त्याच उद्देशानं मंदिर किंवा प्रार्थनास्थळं सुरू करण्याकडे सुद्धा बघितलं जावं. मंदिरांबाबत भाविकांची संख्या, सुरक्षित अंतर याचे नियम अर्थातच पाळले जावेत, ते बंधनकारक करावेत. त्याचप्रमाणे जिम सुरू करण्यामध्ये सुद्धा असाच एक महत्त्वाचा मुद्दा येतो आणि तो म्हणजे जिम सुरू जर झाली तर जिममुळे नियमित व्यायाम होऊ शकतो. जिम जर सुरू झाली तर कोविड-19 काळामध्ये जिम सुरू करणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचा दावा सुद्धा जिम मालकांकडून करण्यात आलेला आहे. ओपन जिम सुरू करणं हे जास्त धोक्याचं आहे, असा देखील त्यांचा दावा आहे. जिम मालकांना सर्व काळजी घेण्याचे आदेश देऊन जिम पुन्हा सुरू करता येतात, असं देखील सांगितलं जात आहे. सगळी जरी काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले तरी प्रत्येक जिम मालक किंवा जी छोटी छोटी देवस्थानं आहेत त्यांच्याकडे एवढं सक्षम ते आहेत का की अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची ते पुरेपूर काळजी घेतील? ज्याप्रमाणे गर्दी भाविकांची मंदिरामध्ये होते आणि आता इतक्या दिवसांनंतर जेव्हा गर्दी होईल त्यानंतर आता पुन्हा जेव्हा मंदिरं उघडली जातील त्या मंदिरांमध्ये तशीच गर्दी जास्त होईल आणि मग जर संसर्ग वाढला तर त्याची कारणं त्याला जबाबदार कोण राहणार, असा देखील प्रश्न विचारला जातोय. मुंबई हायकोर्टानं याबद्दलच एक महत्त्वाचा प्रश्न राज्य सरकारला विचारलेला आहे. एक याचिका जैन समाजातर्फे करण्यात आली होती, त्यावर निर्णय देताना त्यांनी हे म्हटलंय. मोजक्या लोकांना लग्न आणि अंत्यविधीला हजर राहण्याची जर परवानगी देता येते तर मग प्रार्थनास्थळांबाबत हा विचार का केला जाऊ शकत नाही, असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे. काही निर्बंध घालून सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं सुरू करता येत नाहीत का, असा सवालसुद्धा त्यांनी विचारलेला आहे. मुंबई हायकोर्टानं तशी सूचना देखील केलेली आहे. राज्य सरकारला ही सूचना त्यांनी केलेली आहे. राज्य सरकारच्या आपत्कालीन विभागानं
याबद्दल विशेष भूमिका घ्यावी असं देखील त्यांनी सांगितलं. याचं कारण म्हणजे मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आत्ता प्रार्थनास्थळांचा उपयोग होऊ शकतो असं कोर्टाचं म्हणणं आहे. अनेक वेळेला मानसिक शांती मिळवण्यासाठी म्हणून प्रार्थनास्थळांमध्ये लोक जाऊ शकतात आणि त्याचा उपयोग होऊ शकतो. आपत्कालीन विभागानं 13 ऑगस्टपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी असं त्यांनी म्हटलंय. मॉल्स सलून सुरू झाली आहेत, मग धार्मिक स्थळांवर बंदी का असा सवाल मुंबई हायकोर्टानंच विचारलेला आहे. पण दुसरीकडे धार्मिक स्थळांवर गर्दी होणारी पाहता आणखी काही दिवस वाट पाहावी का असं देखील एक याच्यातून विचार पुढे येतोय. एकूणच आत्ता जर धार्मिक स्थळं जी उघडलेली नाही आहेत ती लवकरात लवकर उघडावी, कारण आता सगळे सणावाराचे दिवस आहेत आणि अशा वेळेला धार्मिक स्थळं उघडणं खुलं खुली करणं हे खूप आवश्यक आहे असा एक मानणारा एक वर्ग आहे. दुसरीकडे जे जिम मालक आहेत ते जिम मालकांना मालक चालकांनी काल राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरेंनी आदेशसुद्धा दिलेले आहेत की तुम्ही सुरू करा, काय होतं ते आपण पाहूयात. पण मुख्य मुद्दा हाच आहे की येणारा प्रत्येक माणूस जो आहे त्याच्या संरक्षणाची जबाबदारी छोटे जिम मालक किंवा छोटी जी धार्मिक स्थळं आहेत ती घेऊ शकतील का. याचं कारण म्हणजे मोठी देवस्थानं जी आहेत ती देवस्थानं पुरेपूर काळजी घेऊ शकतील. आपण आत्ताच बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. विवेक, हा जो हायकोर्टानं निर्णय दिला आहे, हायकोर्टानं जो सवाल केलेला आहे, नेमका तो मुद्दा काय होता आणि काय म्हटले हायकोर्टानं याबद्दल सविस्तर सांगशील? केतकी, भांडूपमधले रहिवासी अंकित गोरा आणि काही जैन ट्रस्टनी मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की 15 ते 23 ऑगस्टच्या दरम्यान पर्युषण काळात जैन मंदिरं खुली करण्यात यावी आणि तिथं श्वेतांबर मूर्तीपूजक जैन समाजाला पूजा करण्याची परवानगी त्यांनी देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. त्यावर आता राज्य सरकारला काही सूचना मुंबई हायकोर्टाने केलेल्या आहे आणि राज्य सरकारचं या संदर्भातलं काय म्हणणं आहे ते त्यांनी उद्या मांडायचं आहे. मुळात मुंबई हायकोर्ट असं म्हणतंय की मॉल्स सलून वाईन शॉप्स दुकानं सुरू झाली अजूनही धार्मिक स्थळांवर का बंदी आहे. तसंच त्यांनी असं म्हणलंय की कोरोनाच्या साथीमध्ये मोजक्या लोकांना लग्न आणि अंत्यविधीला हजर राहण्याची परवानगी दिली जाते, मग सगळ्या धर्मियांची प्रार्थनास्थळं काही निर्बंध घालून म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंगचे निर्णय घालून खुली करण्याची सूचना किंवा त्याच्यावर विचार राज्य सरकारनं करावा असं मुंबई हायकोर्टानं म्हटलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की ही गोष्ट आहे की COVID-19 सारखी भयंकर ही सगळी साथ पसरलेली असताना मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रार्थनास्थळं ही उपयुक्त ठरू शकतात, तेव्हा राज्य सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं याच्यावर विचार करावा आणि आपली भूमिका उद्यापर्यंत स्पष्ट करावी असं म्हटलेलं आहे. सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून ही मागणी होतीये. अगदी 5 ऑगस्टला जेव्हा अयोध्येमध्ये अगदी विवेक, खूप महत्त्वाची माहिती तू दिलेली आहेस, धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ बॉडी बिल्डर आणि क्रीडा संघटक मनीष आडविलकर. स्वागत आहे मनीषजी तुमचं या कार्यक्रमामध्ये. जिम मालकांनी मिळून, काल जिम मालक चालकांनी मिळून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती आणि त्यांनी जिम सुरू करण्याचे आदेश पण दिलेले आहेत. सरकारची अजून परवानगी नाही आहे. तुमची नेमकी भूमिका काय आहे? कोविडच्या काळामध्ये जे जिम सुरू झाल्या तर प्रत्येकाचं संरक्षण करण्यापुरते जिम मालक सक्षम आहेत? मनीषजी तुमच्यापर्यंत आवाज येतोय? काही तांत्रिक कारणामुळे आवाज पोहोचू शकत नाहीये मनीषजींपर्यंत आपला. पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा की धार्मिक स्थळं आणि जिम या दोन्हीही गोष्टी काही वर्गाला ह्या अत्यावश्यक वाटतात. धार्मिक स्थळं आता बंद होऊन अनेक महिने झालेले आहेत. आपल्या सोबत आहेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव. महेशजी स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे धार्मिक स्थळं, प्रार्थनास्थळं जी आहेत ती आता खुली करावी अशी एक मागणी जोर धरायला लागलेली आहे पुन्हा, कारण दुकानं उघडलेली आहेत, मॉल्स उघडले आहेत, वाईन शॉप्स उघडलेले आहेत राज्यातले, मग प्रार्थनास्थळं बंद का? तुमची काय भूमिका आहे? महेशजी तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क होऊ शकत नाही आहे. पण नियमांचं पालन जर केलं आणि काटेकोरपणे नियमांचं पालन जर करायला लावलं
तर कदाचित पुन्हा धार्मिक स्थळं सुरू होऊ शकतील अशी एक आशा वाटते. केंद्र सरकारने जे निर्देश दिले होते अनलॉक टूच्या टप्प्यातले, त्यानुसार खरं तर धार्मिक स्थळं म्हणजे मंदिरं असतील किंवा अन्य धर्मियांची प्रार्थना स्थळं असेल, ही खुली करण्यासाठी आधीपासूनच परवानगी देण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने राज्यातली कोविडची परिस्थिती बघता प्रार्थना स्थळं अजूनही खुली केलेली नाहीत. आषाढी एकादशीला आपल्याला माहिती आहे, पंढरपूरच्या आषाढी एकादशीला यावेळेला मंदिर खुलं नव्हतं. जी वारी होती ती वारी इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदाच झालेली नाही. महाराष्ट्राचं भूषण असलेला, महाराष्ट्राचं प्रतीक असलेला गणेशोत्सव सुद्धा यावेळेला अगदी अगदी साधेपणानं साजरा करण्यात येतो आहे. लालबागचा राजा असेल किंवा पुण्यातलं दगडूशेठ गणपती मंडळ असेल, ह्यांनी मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. दगडूशेठनं मंदिरातच स्थापना करायचं ठरवलं आहे, तर लालबागच्या राजानं यावेळेला आरोग्योत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे. इतरही मंडळांनी आपापल्या परीनं काळजी घेतलेली आहे. कुठे मूर्ती छोटी करण्यात आलेली आहे, मंदिरांबाबत तर हा निर्णय घेतलेला आहे. आपण पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत मनीष आडविलकर, ज्येष्ठ बॉडी बिल्डर आणि क्रीडा संघटक आपल्या सोबत आहेत. मनीषजी, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय? मनीषजी, काल तुम्ही राज ठाकरेंची भेट घेतलीत आणि ही मागणी तुमची मांडली, त्यानंतर राज ठाकरेंनी आदेश देखील दिलेले आहेत, राज्य सरकारनं अजून परवानगी दिलेली नाही आहे, तुमची काय भूमिका आहे? कारण राज्य सरकारनं अजून तरी जिम सुरू करायला, व्यायामशाळा सुरू करायला परवानगी दिलेली नाही. येस, तरी आम्ही एक हप्ता अजून वाट बघणार आहे. कारण काल आरोग्यमंत्री राजेश टोपे पण बोलले की त्यांच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, एसओपी आहेत, त्या आता आम्ही लवकरात लवकर बनवू व चालू करू. तर कसंही करून आम्ही जिम तर चालू करणारच आहे. मॅक्सिमम काही कारवाई झाली तरी आता फेस करायची तयारी आहे. कारण मुद्दा असा आहे की 5 ते 6 महिने झाले आणि अक्षरशः ट्रेनरची उपासमार चालली आहे आणि कोणी काही पुढे येऊन बोलत पण नाहीये. तर बेटर आहे आम्ही जिम चालू करून जी कारवाई आहे त्याला फेस करू. कारण राज ठाकरे साहेबांनी तर आम्हाला सांगितलंच आहे जिम चालू करा, शिवाय त्यांनी देवेंद्र फडणवीस जिमची पण बोलणं झालंय त्यांचं आणि मनपा आयुक्तांना पण ते एक लेटर आज देणार आहेत. होप सो कारवाई काही होणार नाही. मनीषजी, जिम सुरू करावी असं मानणारा खूप मोठा वर्ग आहे. साहजिकच ज्यांना व्यायामाची आवड आहे त्यांना पण लवकरात लवकर सुरू केल्या जाव्यात जिम असं वाटतंय. पण एक मुख्य मुद्दा येतो, तो म्हणजे तितकं सक्षमपणे संरक्षण सगळे जिम मालक करतील का? ज्या मोठ्या जिम आहेत तिथे कदाचित ही सगळी काळजी घेतली जाईल, पण ज्या छोट्या जिम आहेत तिथं खरोखर येणाऱ्या प्रत्येकाचं संरक्षण केलं जाईल का या सगळ्या या संसर्गाच्या काळामध्ये? बरोबर, मान्य करतो मी छोट्या जिम मध्ये तसं होऊ शकत नाही, पण जी शासनाने जी परवानगी दिली आहे ओपन जिम तर त्याच्यापेक्षा वर्स्ट आहे. तिकडे तर काहीच होऊ शकत नाही, सॅनिटायझिंग किंवा कोणी पण तिकडे येऊन व्यायाम करू शकतो, प्रादुर्भाव हा जास्त तिकडे वाढू शकतो. पण आतमधल्या जिम मध्ये समजा तुम्ही एक गाईडलाईन मध्ये दिलं की त्याचे बॉडी टेम्परेचर चेक करून तुम्ही त्यांना आत घ्या, किंवा जे एल्डरली आहेत 50 किंवा 60 त्यांना जिम मध्ये यायला देऊ नका, त्यांची इम्युनिटी थोडी कमी असते, किंवा जे ज्यांना प्रेशरचा प्रॉब्लेम आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे, त्यांनी जिमला अवॉइड करा. तरी या गाईडलाईन ठेवून करू शकतो आपण, ऍटलीस्ट थोडाफार सपोर्ट मिळेल इंडस्ट्रीला, जे ज्यांचे भाडं निघत नाहीये, सॅलरी निघत नाहीये. एक 10-10 बॅच आम्ही घ्यायचा आम्ही विचार केलाय की 10 मेंबर एका टायमाला 45 मिनिटं, ते बाहेर गेले की दुसरे 10 जण येणार. ऍटलीस्ट काही स्टार्ट होऊ शकतं. मे बी तेवढा रिस्पॉन्स स्टार्टिंगला तर नाही मिळणार खूप लोकांचा, अजून पण असं आहे की जोपर्यंत हे प्रादुर्भाव पूर्ण कमी होत नाही आम्ही जिम स्टार्ट नाही करणार. पण काही असे ऍक्टिव्ह मेंबर आहेत जे यावेळी पण येतील नक्की जिमला. अगदी मनीषजी, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा, कारण व्यायामाची खरोखर गरज आहे आणि आत्ताच्या काळामध्ये तर व्यायामाची जास्त गरज आहे. त्याशिवाय रोजगाराचा प्रश्न आहे. या व्यवसायातले जे आहेत ते अनेक जण बेरोजगार झालेले आहेत, उपासमार होतीये. जे ट्रेनर्स आहेत जे अनेक ठिकाणी ट्रेनर म्हणून काम करतात त्यांची देखील अवस्था खूप बिकट आहे. लवकरात लवकर यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा करूयात. एक ब्रेक घेऊयात आणि परत भेटूयात. राज्यातली मंदिरं आणि जिम पुन्हा सुरू करावीत असा एक मागणी आता पुन्हा पुन्हा जोर धरायला लागलेली आहे आणि याचबद्दल बोलण्यासाठी ज्येष्ठ बॉडी बिल्डर आणि क्रीडा संघटक मनीष आडविलकर आपल्यासोबत आहेत. मनीष, अगदी थोडा वेळ आहे आपल्याकडे, पण काय तुमचं म्हणणं आहे, काय तुमची नेमकी मागणी आहे सरकारकडनं आणि काय अपेक्षा आहेत जे जिममध्ये व्यायाम करण्यासाठी येतील त्यांच्याकडनं? मागणी तर अशी होती की सरकारने पहिलं सांगितलं होतं की भाडं माफ करण्यात येईल जिमचं, पण तसं काहीच नाही केलं सरकारने. आता 1-6 महिने झाले, जरी जिम आता चालू झाल्या तरी परत तो बिझनेस सेट व्हायसाठी ऍटलीस्ट 2-3 महिने जाणार, म्हणजे हा पण लॉस जिम मालकांना बेअर करायचाच आहे. शिवाय जिम चालू झाल्यावर परत सॅलरी चालू करायला लागणार, जर बिझनेस नाही होणार तर त्यांना सॅलरी देणं अशक्य आहे. त्यामुळे ही पूर्ण इंडस्ट्री
मला वाटत नाही परत सेट होण्यासाठी परत एक 6 महिने तरी लागतील मिनिमम. त्यासाठी जिम आता चालू करणं खूप जरुरी आहे. तर ते सेट होईल जानेवारी फेब्रुवारी पर्यंत ऍटलीस्ट लोक जिमला येतील. अगदी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल मनीषजी. आणि या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.